अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दी चेंदुर्णी सेकेंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी लिमिटेड चेंदुर्णीद्वारा संचलित राणीदांजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद येथे आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पद्मश्री कविवर्य नाधो महानोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून लेझिम पथक व ढोल ताशांच्या गजरात गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। विद्यालयात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामस्थान करून पारितोषिके देण्यात आली। या प्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, सरपंच सरला सपकाळे, जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी सुनील खैरनार, पोलीस पाटील संतोष देठे, उपसरपंच रवींद्र भगत, गौराई कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, जैन फार्म हाऊसचे व्यवस्थापक विनोद सिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले।
I'm
सिग्नल्स आहे वगैरे असे सगळे महानुभाव आहेत. विशेषत प्रतिनिधी म्हणून गावाचे सगळे माझे आदरणीय नागरिक इथे आलेले आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनी आहे, प्राचार्य आहे, शिक्षक आहे, गुरुजन आहे, सगळे आहे. या सगळ्यांना मी नुसतं नमस्कार करतो नाही, त्यांच्या भोवती त्यांच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो की इथे इवलेसे लोक लावेले द्वारे त्याचा वेलू गेला गडावरी. मोगरा फुलला फुले वेशिता बहरू करियाचा आला. या बरड टेकडीवर इथे जिची वाताहत झालेली होती या भूमीवर तुम्ही स्वर्ग निर्माण केला, या जागी शाळा निर्माण केली, या ठिकाणी सरस्वतीचं मंदिर निर्माण केलं. हे मंदिर निर्माण करणाऱ्यांना जे कोणी होते त्या सगळ्यांना मी नमस्कार केला पाहिजे की तुम्ही मुख्यतः स्वातंत्र्यानंतरचं मुख्य काम शिक्षणाचं आहे, त्याचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे ही मी इथे माझ्या अंगावर काटा आहे. मी असं मानतो की ज्या आपण विद्यार्थी आहात, मी माझा विद्यार्थी होऊन 5वी, 6वी, 7वीमध्ये जसा होतो मी त्याचं रूप माझ्यामध्ये आलेलं आहे. आता हे सगळं पाहताना मी पाहिलं की मी विद्यार्थी आहे. शेंदुर्लीच्या शाळेत शिकत असताना लहानचा मोठा झालो, उत्तम शिक्षक भेटले आणि त्यांनी मला घडवलं. नुसतं घडवलं नाही, उरलेले रवींद्रसाहेब वगैरे आणि सगळे महानुभाव आहेत. विशेषत प्रतिनिधी म्हणून गावाचे सगळे माझे आदरणीय नागरिक इथे आलेले आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनी आहे, प्राचार्य आहे, शिक्षक आहे, गुरुजन आहे, सगळे आहेत. या सगळ्यांना मी नुसतं नमस्कार करतो नाही, त्यांच्या भोवती त्यांच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो की इथे इवलेसे लोक लावेले द्वारे त्याचा वेलू गेला गडावरी. मोगरा फुलला फुले वेशिता बहरू करियाचा आला. या बरड टेकडीवर इथे जिची वाताहत झालेली होती या भूमीवर तुम्ही स्वर्ग निर्माण केला, या जागी शाळा निर्माण केली, या ठिकाणी सरस्वतीचं मंदिर निर्माण केलं. हे मंदिर निर्माण करणाऱ्यांना जे कोणी होते त्या सगळ्यांना मी नमस्कार केला पाहिजे की तुम्ही मुख्यतः स्वातंत्र्यानंतरचं मुख्य काम शिक्षणाचं आहे, त्याचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे ही मी इथे माझ्या अंगावर काटा आहे. मी असं मानतो की ज्या आपण विद्यार्थी आहात, मी माझा विद्यार्थी होऊन 5वी, 6वी, 7वीमध्ये जसा होतो मी त्याचं रूप माझ्यामध्ये आलेलं आहे. आता हे सगळं पाहताना मी पाहिलं की मी विद्यार्थी आहे. शेंदुर्लीच्या शाळेत शिकत असताना लहानचा मोठा झालो, उत्तम शिक्षक भेटले आणि त्यांनी मला घडवलं. नुसतं घडवलं नाही, गजानन बापूंच्या माझे मित्र ज्येष्ठ त्यांच्या हातात हात होता की नुसतं शेंदुर्लीला नाही, खेडोपाड्यामधल्या विद्यार्थ्यांना उद्याच्या याच्याने रस्ता निर्माण करून देण्यात केलं पाहिजे. आणि म्हणून राम मंदिराला असलेली युडीसी शाळा जिथे 1500 विद्यार्थी नव्हते, आज अभिनंदन सांगायला 1500 विद्यार्थी इथे बसलेले आहे या शाळेला, याच्यापेक्षा काय पाहिजे. तर म्हणून ही जी गोष्ट आहे हे सगळं झालं गेलं. म्हणून ही ती झाडाची पारंभी आहे. जे वटवृक्ष लावलेले आहे शिक्षणाचं, त्या नुसत्या झाडाची पारंभी ते नाही, त्या पारंभीचा झोला महाराष्ट्रात देशात आणि सगळ्या जगात देण्याचं काम माझ्या कवितेचं जे कोणी केलं असेल तर ते या शिक्षण संस्था आणि विशेषतः शिक्षकांनी केलं. त्याच्या माझ्या पाठीमागे उचलेले महानुभाव आणि समाजामध्ये सगळे माणसं जी आज आहेत नाही आहेत या सगळ्यांनी केलं. मला आज इथे वाकड पुटकामी किंवा वाकडच्या ठिकाणी येत असताना सांगितलं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.